मनोरमा बँकेचा कर्जदार मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झालाय. यावेळी कर्जदारांनी कृतज्ञतेची भावना व्यक्त केली आहे. मनोरमा बँकेचा कर्जदार मेळावा मनोरमा बँकेचे चेअरमन श्रीकांतजी मोरे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच मनोरमा सखी मंच अध्यक्षा शोभाताई मोरे आणि मनोरमा बँकेच्या व्हाईस चेअरमन सुस्मिताताई गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झालाय. बँकेकडून 20 लाख रुपये आता 18 महिने झाला माझा सगळा धंदा वगैरे व्यवस्थित आहे. व्यवस्थित बँकेकडून जे मला कसल्याच प्रकारचा त्रास नाही किंवा काय नाही आहे मला सगळं व्यवस्थित आहे. आपल्या मॅनेजरचा पण आपल्या ह्याच्या महिला कर्मचाऱ्याचा पण मला कसला त्रास. कुठल्या शाखेत सातराच्या शाखेत माझ्या 2 मशीनवर एक कामगार टिकायला जरा थोडासा म्हणजे त्रास होणार. 2 मशीन आहे सध्याला तर 2 मशीनवर एक कामगारला बोर मारले किंवा ते टिकत नाही जास्त. 4 मशीन मला अजून एक 2 मशीनची गरज आहे. त्यानिमित्ताने मला 2 मशीन मिळाव्या मला अपेक्षा नाही. माझं 2 व्यवस्थित चालू आहे सगळं 1 मशीन चालू. 2 मशीन अजून मिळाल्या तर मला 4 लोकांची टीम होते. माझी परत 6 लोक काम करतात. असे फक्त 2 कामगार मात्र एकटा असतो आणि 3 पायाचा होतो. स्वतःची जागा आहे का तुमची? स्वतःची जागा. तुम्हाला कशामुळे आपण ते पेंटिंग केलं आलो तुमचं दुसरं तुम्ही मला व्हॉट्सअप केलं होते. दोन रूमची मुक्त मशीनची मागणी केली. हा तुमचं मला व्हॉट्सअप आले होता की मला लोन पाहिजे देतो मला दिलं नाही असं म्हणून आता प्रत्यक्ष नाही काय जे असते मला तुम्हाला बोलले ते मला सरांनी अजून आपण नंतर बघू तुम्हाला देऊ म्हणले. मी म्हटलं तुमचा परफॉर्मन्स दाखवा. आता पहिलं कर्ज 1.5 वर्ष झालंय बरोबर आहे. 1.5 वर्ष आपलं व्यवस्थित चालू आहे. माझं चांगलं चाललेलं अकाउंटला आम्ही बोलवून देतो म्हणून तुम्हाला बोललो. आता एवढंच की तुम्हाला आता रिझर्व्ह बँकेची नियमावली जी आहे ती सगळ्यांनी परमिशन घेतली पाहिजे की आता विनातारणी कर्ज बँक नागरी सहकारी बँकांना देता येत नाही राष्ट्रीयकृत बँकांना देता येत नाही. तर काय 2 कोटीपर्यंत ते डिसिजन घेऊ शकतात पण अर्बन कोऑपरेटिव्ह बँकांना. माझं नाव सुधीर वसंत शिर्के. माझं नकाज इलेक्ट्रिक म्हणून एक इलेक्ट्रिक दुकान आहे आणि गेल्या 6 महिन्याखाली मला साहेबांनी 5 लाखाचं शिक्षण दिलेलं आहे. तो माझ्याकडे युनिट सगळ्यात जास्त आहे. सध्या मला मनोरमाचं भक्त गावाने मला सध्या 2-3 शाळेचे काम चालू आहे आणि 3 हॉस्पिटलचं काम मिळालं आहे मोठे आणि पुण्यातही माझी कामं चालू आहेत. त्यामुळं थोडं मी वाढू मला थोडं मिळावं ही मागणी करतो. तर आता युनिट माझं वाढायला आलं कारण बाहेरच्या बाहेर पुण्याला काम चालू आहे आणि आपण आता MIT कॉलेजचे मोठे काम घेतो आहे. बघा त्या हिशोबाने जर थोडं वाढून मिळालं तर पुढे मला माझी युनिट वाढत आहे. माझी मागणी बाकी